प्रश्न विचारला, तू लय चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं, सर माझा जन्म बुधवारी झाला. मग सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं, माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी तर सुट्टी असती. आता जन्म त्यांना सुट्टीचं काय आहे का? सर म्हणले, चुप बस, तुला बेल्टच काढून मारेल. तो म्हणला, मारूच शकत नाही का? बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल. एक म्हणलं, महाराज तुम्ही कीर्तन करताना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. राहून आलं तोंड किती? मी म्हणलं, 10. तू एका अंगावर कसं झोपत असल? मी म्हणलं, मला नाही माहित. ती मारुतीला विचारायला लागलं. आता तो पट्ट्या लंकेत गेलता ना, आपण दुसऱ्याच्या गावात जाऊन चुप बसतो. गाव दुसऱ्याचं आहे, झपकतील. ये गावात तिथल्या मार्काची जाऊन मालकाची जाडी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. दाढीच नाही जाळली, मी सुद्धा जाळल्या. सोन्याची लंका होती, सोन्याची लंका सुद्धा जाळली. एवढी ताकद होती, एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी अंजनी माताने तप करत बसलो होतो. तेव्हा जगाचा बाप महादेवाने प्रसन्न झाले. अंजनी माता, काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त एकच पाहिजे, मला पुत्र पाहिजे, मला दुसरं कोणी नको, तुम्हीच या माझ्या पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एवढी ताकद का? दुधामुळं. अंजनी माताचं दुधा तरी थेंब जरी दगडा उपला ना, दगड तुटत होता, एवढी ताकद होती. आता दूध राहिलं का? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली, तर शेवट पर्यंत बाटली. टोपणात बदलतो, लबराचं जातो पत्रच येत, ती ओकणार सोबत तोटत नाही. आणि ती मोठी झाल्या मोठी बाटली, ती आम्हाला सुद्धा आवडत नाही. ती म्हणत, आम्हाला माहिती आहे गंधावाले, तुमच्यात वरीच न दम असलं तर तुम्ही पिऊन दाखवा. त्यासाठी आम्ही भूका थांबले का? त्यासाठी आम्ही मारे घालतो का? एक दोन पारावर बसले. एक म्हणला, दारू पिल्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला, नक्की जाणार का? दारू म्हणजे बायको गेली, घरदार गेला, तुझा खोकला का नाही जाणार? ते घाले ना वेगळं, हे घाले ना वेगळं. देवडं सांगितलं ना, आयुष्याचा नाश करू नका. मनपाच्या बारी गेलं ना, काढलीच तंबाखू. लय लांबून लांबून मारत येतात. आजचं तर लयच बारीक पिल्लू होत र, पण लय ठोकत होत. गावकऱ्यांनी लय निवडून निवडून मारत आणले. आम्हाला ते तंबाखू निवडतंय. आजचं तर लयच बारीक होत, पण लय ठोकत होत र. त्यांनी तर सांगितलं ना, पुड्या खाऊ नका. सांगितच असत्यात, हो हो म्हणायचं असत, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे ह्याची उपदेश, आ
त्याची उपदेश मागचं सोडा आताच बघा. आता नाव विलय शत्रू नाव शांती नसतेल भांडणं आणती नाव ज्ञानेश्वर पेल्यावर सापडत नाही घर नाव गंगाधर आंघोळ नाही महिना भर नाव माऊली सारखंच बाटल्या आणतो. आता एका आजीला झाली ना त्या नातीचं नाव काय ठेवायचं जनाबाई मुक्ताबाई कानूपात्रा सुंदर जसं नाव ठेवायचं ना म्हातारी बघायची टी व्ही नाव काय ठेवलं पप्पी. आता पप्पी कोण ना असतं का. आता पप्पी आजी मागे समाधी सोडायला कुठं आणून दिला तिथं लाखो वार करे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी नातनाजी दर्शन झालं एसटी मध्ये बसले पण एसटी मध्ये बसायलाच जागा नव्हती. दिवस मावळला रात्र झाली पण त्यांना काय बसायला जागा भेटली नाही. पण रात्री 6 वाजता ते एसटीच्या खाली कंडक्टर उतरला. आजी माय काठी टेकत त्या कंडक्टर पैसे गेली कंडक्टर. दिवस मावळला रात्र झाली पण मला काय बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ पण माझी पप्पी घे. दुसऱ्या कंडक्टर दवाखान्यातच नेले. आजी माय सफरचंद घेऊन गेली. या काय झोपायची वेळ आता तरी माझी पप्पी घे. तुमचं म्हणणं तरी काय होत. माझ्या नातीचं नाव आहे पप्पी तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. पहिले सांगायचं ना दोन लागे ना सोया खूप सायला नाव चांगलं असू द्या. नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 सुपती तेरा रावणाच्या काळात सोपं नाही रासा कीर्तनाचा छंद लागायला पाहिजे. असा छंद तुकोबऱ्यांना लागला होता. झोपीत सुद्धा नाम चिंतन करायचे स्वप्नात सुद्धा नाम चिंतन करायचे असा छंद लागायला पाहिजे. म्हणून छंद या नामात